ಸದಂತಾಯ ವಕ್ರತುಂಡಾಯ ಗೌರೀತನಯಾಯ ಧೀಮಹಿ ಗಜೇಶಾನಾಯ ಬಾಲಚಂದ್ರಾಯ ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ಧೀಮಹಿ
रूप तुझं चराचरा मंदी झाड येली पाना संग फुल तू सुगंधी भगताचा पाटीला का गरीबाचा वाली माझी भक्ती तुझी शक्ती एक रूप झाली नमस्कार मित्रांनो, आपल्या या सदा स्वरबहार या कार्यक्रमात मी संगीता घुले आपले सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत करते. शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी आपण बुद्धीची देवता गणेशाचे स्तवन करतो, त्याचे वंदन करतो. गणेशाचे स्तवन करत असताना आपण विघ्न दूर करणाऱ्या विघ्नहर्त्याला साकडं घालूया आणि त्याचं वंदन करूया. जन्म जाई वाया
मित्रांनो, प्रिय किशोर कुमार यांच्याशी मी संवाद साधते थोडा. बघा, प्रिय किशोर कुमार, खरं तर ज्यानं आपलं नाव मनावर कोरून ठेवलंय, ज्याच्याविषयी काय लिहिणार. तुझी कित्येक गाणी काळजावर कोरून ठेवलीत, तुझ्या गाण्यांशी जोडलेल्या आठवणी आजही जशाच्या तशा समोर उभ्या राहतात. पल पल दिल के पास तुम रहती हो ऐकताना मन आजही हळवं होतं. पण आज मी तुझं एखादं हळवं करणारं नाही, तर एक फनी मजेदार गाणं तुला अर्पण करतोय. गाणं आहे हम बोलेगा तो बोलोगे की बोलता है. सादर करणार आहेत वसंत कुमार नायक. मंगळ मूर्ती जेवण आलत ना, आवाजात खय हे नाही आहे, दम नाही. अजून एकदा गणपती बाप्पा मंगळ मूर्ती. हम बोलेगा तो बोलोगे कि बोलता है, हम बोलेगा तो बोलोगे कि बोलता है. एक मेम शाम है, साथ में शाम भी है. एक मेम शाम है, साथ में शाम भी है. एक शाम सुंदर सुंदर है, शाम भी खूबसूरत है. दोनों पास पास है, बातें खास खास है. तो बोलोगे के बोलता है, हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है. हमरा एक पड़ोसी है, हमरा एक पड़ोसी है, नाम जिसका जोशी है. वो पास हमरे आता है और हमको ये समझाता है. किशोर म्हणजे किशोर कुमार, तू आमच्या प्रत्येक समस्येवरचा उपाय आहेस.
पण तुझ्यामुळे एक समस्या मात्र नेहमी उभी राहते माझ्यातली, तुला नेमकी कुठली गोष्ट जास्त आवडते असं प्रेयसीने विचारल्यावर जी अवस्था होते नेमकी तशीच अवस्था, कोणी तुला किशोरचं कुठलं गाणं जास्त आवडतं असं विचारल्यावर होतो. किशोरचं एक गाणं कसं काय आवडू शकतं आपल्याला? आम्ही प्रेयसीसारखं प्रेम करतो तुझ्या गाण्यावर. प्रेयसीची कथा एक गोष्ट आवडते का? तिचे केस आवडतात, तिचं हसणं आवडतं, तिचे डोळे आवडतात, तिचं बोलणं पण आवडतं, तिचं रुसणं पण आवडतं. खरं तर प्रेयसीची प्रत्येक गोष्ट आवडत असते म्हणून तर ती प्रेयसी असते, नाहीतर हसण्यामुळे माधुरी दीक्षित आणि दिसण्यामुळे दीपिका आवडते. नटी एखाद्या गोष्टीमुळे आवडते, प्रेयसी तिच्या सगळ्याच गोष्टींमुळे आवडते, तसाच तू आहेस किशोर. तुझं प्रत्येक गाणं आवडतं आम्हाला, तर असंच एक गाणं घेऊन मी तुमच्या समोर येतोय. ही लाल रंग कब मुझे आपल्यासमोर सादर करतोय धीरज भारुडे.
माझ्या लहान भावाचा मुलगा आहे आणि यापूर्वी तो अनेकदा आपल्या कार्यक्रमांमधून या ठिकाणी गायलेला आहे. तर आज काही थोड्याच दिवसांमध्ये या लोकांचा एक वेगळा सण, यांचा उत्साह त्याच सणामध्ये दिसून येतो, नवरात्री. तर थोडंसं त्याच धर्तीवरचं एक गाणं धीरज आपल्या समोर सादर करणार आहे, चौघडा तेरा. सिवा कुछ भी नहीं. तर कोणी म्हणतं, मंजिले मुझे छोड़ गई, रास्तों ने संभाल लिया, जिंदगी तेरी जरूरत नहीं मुझे हादसों ने. एक गाणं आपल्यासाठी अशोक भारुडे सादर करणार आहे, जिंदगी प्यार का गीत है. जिंदगी प्यार का
आपण एक डान्स घेऊया. आपले दोन बाल कलाकार सहभागी होत आहेत, सोहम गोसावी आणि धनश्री कराड. विशेष म्हणजे यापूर्वी यांच्याच वयाची असल्यापासून आपली मुद्रा या ठिकाणी बरेच डान्स सादर करत होती, सगळ्यांनाच आवडत होते. त्याच मुद्राने या दोन्ही मुलांचा डान्स या ठिकाणी कोरिओग्राफ केलेला आहे आणि ही आमच्या सर्वांकरताच एक अभिमानाची गोष्ट आहे. तर मुद्रासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. केवळ हाच नाही तर याच्यानंतर आणखी चार डान्स आहेत, ते पण तिनेच कोरिओग्राफ केलेले आहेत. तर आपण उत्तरोत्तर या कार्यक्रमाची आणखी मजा घेऊ. काही कारणास्तव थोडंसं लेट झालेलं आहे, तर हरकत नाही. कॅमेरा सोडून कुठे जाऊ? झालं. आपल्यासमोर डान्स सादर करतायत धनश्री कराड आणि सोहम गोसावी. Thank you.
हॅलो हॅलो हॅलो. तर सोहमसाठी आणि धनश्रीसाठी जोरदार राय वाजव, खूप छान केलं त्यांनी. आणि काही जुने गाणी त्यांनी वर्षात केलेली होती, तर थँक्यू धनश्री, सोहम आणि मुद्रा. यानंतर एक ड्युएट गाणं आपल्यासमोर घेऊन येत आहेत वसंत कुमार नायर आणि तनुजा भारुडे. तर या ठिकाणी आमचे एक मित्र तेंडुलकर हे डोंबिवलीवरून आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिलेले, त्यांचं मी राधानगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे या ठिकाणी स्वागत करतो. आमचा एक गाडीमध्ये गाण्यांचा ग्रुप होता, त्यात ते पण असायचे नेहमी. तर थँक्यू तेंडुलकर आल्याबद्दल. हर्षदा मोरे ही साई संकुलमधून आपल्यासाठी या ठिकाणी आलेली आहे हर्षदा मोरे, आणि हिच्यासोबत कौस्तुभ भारुडे आणि त्याचा मित्र हर्षल वाळंस तिचे सोबत करणार आहे. बरोबरच दुर्वेश आणि मी पण त्यांची सोबत करतो.
तर गिटारवर आपण एक गाणं ऐकूया. यानंतर दुर्वेश आपल्या समोर एक गीत सादर करतोय. त्यापूर्वी मला काहीतरी वाचून दाखवायचं आहे तुम्हाला. तर आईबद्दल सगळेच बोलतात पण बापाबद्दल कोणीच बोलत नाही. तो आपल्या घरासाठी खूप काही करतो पण नेमकं त्याच्यासाठी
कोणीही काही बोलत नाही, तर या ठिकाणी बापाबद्दलच मी बोलणार आहे. तो बाप असतो, तो बाप असतो बाळंतपण झाल्यावर धावपळ करतो. कोणासाठी? आपल्या बायकोसाठी. औषध घेतो, चहा कॉफी आणतो, पैशांची जुळवाजुळव करतो, तो बाप असतो. सगळ्यांना ने आण करतो, कधी वेळ आली तर स्वयंपाकही करतो, मीही करतो. सिझरीन नंतर बायकोला त्रास नको म्हणून बाळ रडलं तर रात्रभर जागतो, तो बाप असतो. चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो, डोनेशनसाठी उधार आणतो, वेळ पडली तर हातापाया पडतो, तो बाप असतो. कॉलेजमध्ये सोबत जातो, हॉस्टेल शोधतो, स्वतः फाटको बनियन घालून तुम्हाला जीन्सची पॅन्ट घेऊन देतो, तो बाप असतो. स्वतः टपरा मोबाईल वापरून तुम्हाला स्टायलिश मोबाईल घेऊन देतो. मागे उभे सगळ्यांना अनुभव असेल, 10-15-20 हजाराचाच मोबाईल पाहिजे. तुमच्या प्रीपेडचे पैसे तो स्वतःच भरतो. तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो, तो बाप असतो. लव्ह मॅरेज करायला कोणी निघालं तर खूप चिडतो, सगळं नीट पाहिलं का म्हणून विचारतो, ओरडतोय, बाबा तुम्हाला काही समजतं का असं ऐकल्यावर खूप रडतो, तो बाप असतो. जाताना पोरगी सासरी धाय मोकळून रडते, तसाच बापही रडतो. माझ्या चिवूला नीट ठेवा असं हात जोडून सांगतो, तो फक्त बाप असतो. तर या ठिकाणी दुर्वेश तुमच्या समोर जे गीत सादर करणार आहे ते अशाच प्रकारचं एक गीत आहे, ऐकूया. अशा वेळी काय सांगू काय काय वाटे,
आठवणसोबत पाणी डोळ्यातून जाते. वाटते की उठून या तुझ्या पास यावे, तुझ्यासाठी मीही पुन्हा लहानगे व्हावे, तुझ्यासाठी मीही पुन्हा लहानगे व्हावे, उगाच रुसावे मी भांडावे तुझ्याशी, चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी, चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी. यानंतर आपण एक डान्स या ठिकाणी घेऊया. दिनेश भारुडे यांच्याबरोबरच आमचे जावई प्रमोद घुले यांनी पण दुर्वेशला एक छोटीशी भेट दिलेली आहे. यानंतर वसंत नायर आपल्यासमोर एक सोलो गाणं सादर करत आहे. त्यानंतर आपण एक डान्स या ठिकाणी घेऊया. डान्सची तयारी होते तोपर्यंत
एक सोलो गाणं। हंस के सहेंगे हम कितने भी तो कर ले सितम हंस हंस के सहेंगे हम ये प्यार ना होगा कम सनम तेरी कसम ओ सनम तेरी कसम सनम तेरी कसम कितने भी तो कर ले सितम हंस हंस के सहेंगे हम ये प्यार ना होगा तुम सनम तेरी कसम ओ सनम तेरी कसम सनम तेरी कसम हंस हंस के सहे